या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर बेस, सोलापूर। अनोखी कारवाई करण्यात आलेली आहे। जे फॅन्सी नंबर प्लेट आहेत ज्याच्यावर अण्णा अप्पा मालक दादा असे जे फॅन्सी नंबर प्लेट लावण्यात आलेले आहे अशांवर कारवाई झालेली आहे। आणि जे सोलापूर शहर परिसरामध्ये जे गोंगाट करतात, मोठ्या प्रमाणात आवाज करतात, अशा गाड्यांच्या सायलेन्सरवर देखील मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। या संदर्भात माहिती देण्यासाठी सहायक पोलीस आयुक्त तिरडकर साहेब आहेत। साहेब, एकंदरीत ही कारवाई झालेली आहे, कशा पद्धतीची कारवाई? शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतो की सायलेन्सर मॉडिफाय करून मोठ्या आवाजात फिरणे, ज्या नंबर प्लेट्स आहेत त्याच्यावरती फॅन्सी नंबर प्लेट टाकणे, नंबर न टाकता दादा काका मामा अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणात चालू होतं। माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आम्ही राबवलेली आहे। याच्यामध्ये जवळपास 500 सायलेन्सर आपण आतापर्यंत रिमूव्ह केलेले आहेत आणि जवळपास 1000 ह्या नंबर प्लेट आहे ज्या फॅन्सी आहेत त्याच्यावरती आपण आज कारवाई करत आहोत, ते आपण नष्ट करणार आहोत। अशा प्रकारे कारवाई भविष्यातही सुरू राहणार आहे आणि ज्या लोकांनी अशा प्रकारे आपल्या बुलेटचे सायलेन्सर असतील ते मॉडिफाय केले असतील किंवा फॅन्सी नंबर प्लेट असतील त्यांनी त्या बदलून घ्याव्यात, जेणेकरून त्यांना कारवाईला समोर जाता येणार जायची गरज पडणार नाही। तसेच ज्यांच्यावरती दंड आहे याच्यापुढे आम्ही जी कारवाई करणार आहे त्याच्यामध्ये दंड वसूल केल्याशिवाय आम्ही गाडी सोडणार नाहीये अशा सगळ्यांना सूचना देण्यात आल्या। त्याच्यामुळे सगळ्यांनी वाहतूक नियमाचं पालन करावं आणि पोलीस विभागाला सहकार्य करावं। खास करून आपल्या हद्दीमध्ये अनेक शाळा आहेत, हॉस्पिटल आहेत, या ठिकाणी जे टवाळखोर मुलं आहेत ते अशा पद्धतीचं या गाड्यांचा आणि सायलेन्सर वापर करतात, त्यांना काय सांगा? याच्यासाठी आपण एक विशेष मोहीम सुरू केली आहे। सकाळी 6 ते 9 या दरम्यान आपले अधिकारी आणि कर्मचारी हे सदरचे जे अशा प्रकारे टवाळखी करणारे मुलं आहेत यांच्यासाठी त्या जे आपल्या हद्दीमधले महाविद्यालय या ठिकाणी जाऊन पेट्रोलिंग करतोय आपण सध्या आणि त्या ठिकाणी अशी मुलं आढळल्यास त्यांच्यावरती आपण वाहनांवरती कारवाई करतोय। अल्पवयीन मुलं असतील ते जर विदाऊट लायसन्सचे असतील त्यांच्यावरती कारवाई करतोय आणि जी अशी टवाळखोर मुले त्यांच्यावरती आपण मुंबई पोलीस कायद्याच्या 110(17) प्रमाणे आपण दामिनी पथकामार्फत त्याच्यावर सुद्धा कारवाई सुरू आहे। तर अनेक वेळा आपल्याकडून आव्हान केलं जातं, कारवाई देखील केली जाते, मात्र अनेक जणांना माहिती नाही म्हणजे नेमका कायदा काय सांगतो, म्हणजे आवाज गोंगाट करणारे सायलेन्सर असतील किंवा फॅन्सी नंबर याचा कायदा काय सांगतो, नियम काय? नियमानुसार आपण जे वाहन कंपनीने तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची आपल्याला रचना त्याची चेंज करता येत नाही, बदलता येत नाही। मग ते मॉडिफाईड सायलेन्सर असेल, त्याची नंबर प्लेट असेल, सगळं नियमाने केलेलं पाहिजे। जर आपण त्याचं उल्लंघन करत असाल तर नियमाप्रमाणे त्यांना आपण दंडाची कारवाई केली आहे आणि जर दंड जर आपण भरला नाही तर आपण त्यांचे खटले कोर्टामध्ये पाठवतो आणि नंतर त्यांना समन्स येतात कोर्टाचे, त्यांच्यानंतर त्यांना ते दंड भरावे लागतात। त्याच्यामुळे सगळ्यांनी वाहतूक नियमांचं पालन केलं पाहिजे, सर्वांनी वाहतुकीचं नियमांचं पालन केलं पाहिजे। आणि आपण पाहू शकतो की कशा पद्धतीचं सोलापूर शहर उत्तर वाहतूक विभागामार्फत ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी सायलेन्सरवर जेसीबी फिरवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात गोंगाट करणारी अनेक वाहनं टवाळखोर पोरांकडून या ठिकाणी नेण्यात आले जातात आणि सोलापूर शहर उत्तर विभागाकडून या ठिकाणी वाहतूक जे अवैध पद्धतीने जे सोलापूर शहरामध्ये जे सायलेन्सर पकडण्यात आलेले आहेत त्यांच्यावर या ठिकाणी बुलडोझर फिरवण्याचं काम सोलापूर शहर उत्तर विभाग व सहायक पोलीस आयुक्त किरडकर यांच्या वतीने करण्यात येत आहे। गेल्या अनेक दिवसांमध्ये ही कारवाई सोलापूर शहरात झालेली होती,
आणि या कारवाई मध्ये जे जुनी स्क्रॅप झालेली वाहने असतील किंवा मोठ्या प्रमाणात गोंगाट करणारी जी वाहने असतील यांना पकडण्यात आलेली आहे, त्यांना जागेवरच त्यांची वाहनांची ही सायलेन्सर काढून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. जवळपास 500 सायलेन्सरवर आज सोलापूर शहर उत्तर विभागाकडून हा बुलडोजर फिरवण्यात येत आहे. खरं म्हटलं तर फॅन्सी नंबर प्लेट असेल, तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीचं या ठिकाणी अनेक जे आप्पा अण्णा मालक अशा पद्धतीनं नाव लिहिलेले सायलेन्सर असतील यांच्यावर या ठिकाणी सायलेन्सर फिरवला जात आहे. सोलापूर शहर उत्तर वाहतूक विभागामार्फत ही कारवाई सुरू आहे. यापुढे देखील शहर उत्तर ट्राफिक विभागाकडून अशी कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस प्रशासनाकडून दिलेला आहे. सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावे असं आवाहन देखील पोलीस प्रशासन करत आहे. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्युम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्युम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्युम अजमल रसासी अहमदुल मगरिबी स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्युम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली रेबॅन एलबी फरारी गुची अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो रोलेक्स अरमानी एपी हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प बखुरदानी मसाज गन इम्पोर्टेड अगरबत्ती हेअर ड्राय फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या अरमान अत्तर अँड परफ्युम्स. पता मक्का मस्जिद समोर ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट विजापूर वेस्ट सोलापूर.